टेन्शनच्या भकास वाळवंटातून लाफ्टरच्या झकास हिरवळीत घेऊन जाणारी शटल अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा रथी महारथींचा हास्य कल्लोळ. काही जण सुतावरून स्वर्ग गाठतात तर काही जण केसांवरून पंच गाठतात. असेच केसांवरून पंच गाठणारे हास्य महारथी समीर चौघुले आता आपल्या समोर येणार आहेत आणि ते घेणार आहेत मुलाखत विनोदाच्या हुकमी राणीची अर्थात विशाखा सुभेदारची. बघूया यांची ही मुलाखत आज आपल्याला किती हसून हसून लोळवतीये. नमस्कार नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रसिक, तुम्हाला कल्पनाच आहे की आपल्या या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो असं मी नेहमी म्हणतो आणि एकच बाई अशी अशी करत येते. साचेबद्ध अभिनय इकडे करते, वेगवेगळे कॉस्ट्युम्स घालते. तर आज त्याच परंपरेला अनुसरून इथे येणार आहेत फ्रेंच भाषा तज्ञ डायनाताई सुभेदार. एकदा जोरदार आणि त्यांचं स्वागत करूया. स्वागत आहे, स्वागत आहे तुमचं. बॉन्जोर. अरे या ना, ते तुम्ही काल म्हणाला होतात ना मी तुम्हाला भेटायला खूप आतुर आहे म्हणून म्हटलं. एक मिनिट, मी रसिक प्रेक्षकांना भेटायला खूप आतुर आहे, कळलं तुम्हाला? नाही हो का? अरे बापरे, मी उगीच आंघोळ केली आज. नाही सॉरी, नाही. तर आज मोठ्या हस्ती इकडे आलेल्या आहेत, चार ओळी तुमच्यासाठी. येस, सो स्वीट, थँक्यू. आजा पाये हो इस छोर. ओके. आजा पाये हो इस छोर. ओके. हमारे बीच बंधी गई है एक डोर. वाह. गली गली में एक ही है शोर, इस मंच पे आ गया है डायनासोर. डायनासोर इस मंच पे आ गया है डायना सुबेदोर. डायना सुबेदोर. एक मिनिट, एक सुबेदोर. सोरला दार जुळत नव्हतं म्हणून सुबेदोर केलं त्याचं. अतिशय छछोर आहे, कळलं ना? हो येस. आणि तुमच्या या चार ओळींसाठी माझं आयुष्यातलं आडनाव बदलू नका तुम्ही. सुबेदार. येस येस, सुबेदार. इथे गोंधळून घ्यायचं. डायनाताई सुबेदार. येस येस, नक्कीच नक्कीच. तर तुम्ही इथे आलेला आहात, मी खूप खूप आभार मानतो. जे जे पाहुणे इथे येतात त्यांचं स्वागत आम्ही अभिनव पद्धतीने करतो, नेहमीच आमची प्रथा आहे. तर तुमचंही तसंच मी करतो. आज तुमचं मी स्वागत करीत आहे फ्लाइंग केस. ऍक्च्युली फ्रेंच भाषा तज्ञ आहे ना, म्हणून सुरुवात आम्ही फ्लाइंग केसने केलेली आहे आणि शेवट आम्ही फ्रेंच काय फ्रेंच पद्धतीने टाटा करणार असं, म्हणजे जाताना तुम्ही फ्रेंच पद्धतीने असं. रसिको, जर तुम्ही यांना बघितलं तर तुमच्या मनात विचारील काय माझा हिला असं एक मनात. एक मिनिट, हे खूप पर्सनल होत आहे. नाही पर्सनल नाही, खरंच नाही, सगळं जे काय ते लिखित आहे. अरे तूच लिहिलेस ना माकडा, तूच लिहितोस ना स्किट सगळं घुबडा. आय सिन्सिअरली अपोलो टॅक्स. अपोलो टॅक्स, अपोलो विकास. आय सिन्सिअरली अपोलो टॅक्स. शब्द काय आहे ह्या? अपोलोजाइज. आय सिन्सिअरली हे. तर रसिको, अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे डायनाताईंना तब्बल 14 भाषा येतात आणि त्या वेल आहेत. तर मला तुम्हाला असं विचारायचं सुभेदार, तुम्हाला 14 भाषा येतात, आमचे जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांना काही तुम्ही प्रॅक्टिकल्स काही दाखवू शकता का किंवा काही बोलू दाखवू? अगदीच अगदीच. हां, म्हणजे आपण एखादं वाक्य घेऊया की मला इथे येऊन आनंद झाला. इंग्लिशमध्ये आय एम ग्लॅड आय एम हिअर. हे जर रशियात म्हणायचं असेल रशियन लँग्वेजमध्ये तर येरास्तो येजेस्त. क्या बात, क्या बात. स्पॅनिशमध्ये म्हणायचं असेल तर मे एलिग्रो इस्त्राकी. फ्रेंचमध्ये म्हणायचं असेल तर इसूस खेळ इसूस इसी. असं सर्व भाषिक प्रभुत्व आहे. शेवटचं कुठले बोलला तुम्ही वाक्य? असं सर्व भाषिक प्रभुत्व आहे. अरे मलाही फ्रेंच कळायला लागलं. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या मारली. माणसा, सर्व भाषिक प्रभुत्व हे मराठी वाक्य आहे. मला वाटत ते फ्रेंच. सॉरी, मला वाटलं अचानक कशी यायला लागली मला. सॉरी सॉरी. तर ही जी तुमची यशाची गाथा आहे त्याबद्दल काही सांगाल का? एक मिनिट, सॉरी टू डिस्टर्ब यू, पण गाथा वगैरे म्हणू नका प्लीज. अरे नाही नाही नाही, खरंच म्हणजे एवढी मोठी नाही आहे मी, एवढा मान तुम्ही नका देऊ मला. त्याच्या शाने सांग ना, तर वाजवे काय. तुम्ही म्हणालात
मान देऊ नका ना, मान देऊ नका म्हणून मी म्हटलं वाजवेन मग असं जस्ट एक एकदा तीच मान जरा खाली करा स्वतःकडे बघा. बघितलं आता त्याच मानेनं माझ्याकडे बघा. माझं शरीर बघा आणि तुमची यष्टी बघा. आणि मग हे बोलण्याचं धारिष्ट्य करा. मस्त आहे म्हणजे यमकने जुळवलंय नॉनसेन्स. हा येस येस. तर तुमची जी गाथा आहे म्हणजे तुम्ही आता जे यश मिळवलेलं आहे त्याबद्दल काही सांगाल का? हा म्हणजे कसं आहे की लहानपणी म्हणजे माझं लहानपण अतिशय सामान्य कुटुंबातले मी म्हणजे अगदीच तुमच्या आमच्यासारखी असं बालपण गेलं माझं आणि चार चौघात तोंड उघडता यायचं नाही मला. तुम्ही गुटखा खायचा? गुटख्याचं काय संबंध आहे? एवढी चिमुरडी असताना गुटखा काय? मी नॉनसेन्स तसं नाही म्हणे. कोण क्रेझी आहे? शट अप नॉनसेन्स. सॉरी आय आय सिन्सिअरली आपलं गप ना, गप ना बाबा, नको बोलूस, लेट मी टॉक. चार चौघात मला तोंड उघडता यायचं नाही कारण मी गुटखा खायचे. तर चार चौघात मला तोंड उघडता यायचं नाही कारण एक इन्फिनिटी कॉम्प्लेक्स होता माहिती आहे. लहानपणापासून लाजाळू होते मी. मला अजून आठवतं शाळेमध्ये गॅदरिंगमध्ये मी भाग घेतला होता. मी नाटकात काम करत होते, एक छोटासा पार्ट होता, फ्रेंच राजकन्या हा रोल केला होता मी. हसायला काय ना, हसायला नाही झालं, जर इमॅजिन केलं. कंटिन्यू प्लीज प्लीज कंटिन्यू पुढे पुढे. नीट वागा, नीट बोला. सिन्सिअरली फ्रेंच राजकन्याचा मी रोल केला होता. तर त्यावेळेस एक फ्रेंचचं वाक्य होतं, ते खूप खोकलं होतं, प्रचंड खोकलं होतं मी. आणि नेमकं परफॉर्मन्सच्या वेळेस ते वाक्य चुकलं आणि मग त्यावेळेस सगळे खूप हसले मला. त्यावेळेस माझ्या बालमनावर प्रचंड परिणाम झाला त्याचा. असं डोक्यात साचून राहिलं माझ्या ते की अरे मला हे सगळे हसले, डोक्यात गेलं माझ्या. आणि मग कालांतराने काय झालं, साधारणतः 23व्या वर्षी माझं लग्न झालं. माझे मिस्टर फार्मास्युटिकल कंपनीत मॅनेजर होते. म्हणजे माझं लग्न झालं तेव्हा मी इंडियातच स्थायिक होते, पण लग बघा, योगायोग बघा, यांची बदली फ्रान्सला झाली. आणि मग मी त्यांच्याबरोबर फ्रान्सला गेले. नाही, माझ्या बाबांची पण बदली तशी गुळकुन गावात झालेली होती आणि माझी आई सुद्धा मग त्यांच्याबरोबर गेली. जावं लागतं, नवरा गेल्यावर जावं लागतं. त्यामुळे असं काही नाही की बाबा बदली झाली, बायको गेली, असं काही नाही. इट्स ओके, जनरल आहे त्याच्यात काही हरकत नाही. मग तुमचा नवरा फरसाण खात खात पुढे गेला. आता बोललात नाही फर फरसाण काहीतरी फरसाण खात खात वगैरे नाहीये. फ्रान्स 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 काहीतरी फ्रान्सला गेले. आणि आता जरा गप्प बसा. जस्ट टगल एक मिनिट, माझ्या टकल्याबद्दल तुम्ही नाही बोलायचं, सॉरी. एक मिनिट, मी टगल बोलले. म्हणजे काय? यू नो व्हॉट इज टगल? काय फ्रेंच मध्ये टगल ला शटअप म्हणतात. अच्छा, शटअप म्हणजे टगल होतं. अरे वाले, मध्ये टंगल मंगल म्हणजे तुम्ही करता. प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही करता ते टंगल मंगल, कळलं? सॉरी सर, आय सिन्सिअरली आपली माती फ्रान्सला गेलात आणि फ्रान्सला पुढे काय झालं? तिकडे गेल्यानंतर काय झालं, भाषा माझ्यासाठी तो देश परका, त्या भाषे ती भाषा नवीन माझी. घोळ असा झाला की मला कळायचंच नाही कसं कम्युनिकेट करायचं समोरच्या माणसाशी, कसं बोलायचं बुवा. जवळजवळ एका महिन्यांनी मला कळलं की बाप रे, बटाट्याला पेटाटे असं म्हटलं जातं. माय गॉड, एक नवीन इन्फॉर्मेशन आज कळलेली आहे रसिक प्रेक्षक. बटाट्याला पेटाटे असं फ्रेंच मध्ये म्हणतात, क्या बात आहे. या अर्थाने खरं तर मला ही सोपी वाटली भाषा. बटाट्याला पेटाटे असेल तर मग कांद्याला कांद्याटे असं होऊ शकतं म्हणजे, किंवा मेथी ते ठेपेर ते पराठे ते असं होऊ शकतं, किंवा आळूचे फटफटे असं एक होऊ शकतं. कि वॉन्स घरी काय केलो आळूचे फटफटिंग असं. नवीन मुलं आहे ना, उत्तम परफॉर्म करून ना घरी LED फ्रीज मायक्रो ओव्हन घेऊन गेली आहेत. आता उरलंय काय? सेफ्टी पिना, टिकल्यांचं पाकिट, नळ आणि घंटा. निदान इतकं आपल्याला मिळेल एवढा तरी दर्जा राखा. कसं होतं, तुझ्यामुळे मला पण मिळत नाही ते. तर
असं झालं की फ्रेंच मध्ये मी गेले आणि मग असं झालं की काय भाऊ करावं आता. माझा नवरा बिचारा ऑफिसला जायचा, माहितीये ते फार्सिकल कंपनी. फार्सिकल नाही रे बाबा, फार्मास्युटिकल कंपनी होती. फार्मास्युटिकल, सॉरी सॉरी, ते लक्षात नाही आलं. आय सिन्सिअरली अपलम चपलम. अपलम चपलम कुठलं आलंय वाक्य? नको ना रे बोल, सॉरी म्हणणं प्लीज. हे मनापासून नको सॉरी म्हण, साधा शब्द आहे. हे मालक हेच नाही, खरंच नाही म्हणत. मग ते कामाला जायचंय. मग माझं कसं होतं, सकाळी डबा वगैरे दिल्यावर बाबा काय करायचं काय करायचं, म्हणजे कसं इतर ठिकाणी गप्पा मारा, हे दे ग ते दे ग, ह्या चर्चा मी कधी करायचं नाही. म्हणजे क्युरिओसिटी ना, भाषेबद्दलचं एक मला बाबा काय करायचं. मग मी सर्फिंग करायचे नेटवर, पुस्तकं वाचली वेगवेगळी, मग फ्रेंच भाषा मी शिकले, आत्मसात केले. आणि आज म्हणजे मला गंमत वाटते की मी एक भारतातली स्त्री तिकडच्या देशात जाऊन, म्हणजे बाहेरच्या देशातून आलेल्या सगळ्या लोकांना फ्रेंच शिकवते. क्या बात है, क्या आज बात माझे फ्रेंच स्पीकिंग कोर्सेस आहेत आणि ते आपण 6 ब्रँचेस. क्या बात है, क्या बात है, खरंच अभिमानाची गोष्ट. म्हणजे मला तिथं गेल्यावर जो काही प्रॉब्लेम झाला तो त्यांना होऊ नये, त्यांना फेस करावा लागू नये, म्हणून मी त्यांच्यासाठी अगदी अल्प दरात फ्रेंच भाषा शिकते. फार मोठी गोष्ट आहे, एकदा जोरदार टाळ्या मॅडम साठी झाल्या पाहिजे. वा वा वा, क्या बात. याचं कारण एकच आहे, एकच कारण आहे की जेडावरले फ्रेंच या जेम्स आला. म्हणजे काय, सिम्पली लव फ्रेंच. आय जस्ट सिम्पली लव इट. माझं पण थोडंफार तसंच आहे. जेडवरले विरारे जाम साला, विरार आवडत जाम आवडत साला. तुमच्या घरच्यांना तुमच्या बरोबर राहण्याचे किळस नाही आहेत का? काय करते घरी? कन्फर्म करतो. अरे नॉनसेन्स. मग नंतर काय झालं, माझ्या मिस्टरांची बदली झाली. बदली झाली, ते गेले इटलीला. म्हणजे माझं कसं आहे की ज्या देशात मी जाते त्या देशातल्या भाषा मी पटकन शिकून घेते. आणि मग इटलीला गेले, तिथून मग त्यांची बदली पॅरिसला झाली. पॅरिस बद्दल काही बोलणार नाही. प्रत्येक स्किटला माझा पॅरिस स्पर्श झाला. सिग्नलला शेंगदाण्याची पुडी विकायची लायकी नाही तुझी आणि चालला लगेच. कुठून येतो कुठून एवढा कॉन्फिडन्स? थोडासा मुस्कुरा क्या दिए आप तो अरे तुरे पे उतर आई. तीच लायकी आहे तुझी. आता वेळ झालेली आहे पुढच्या कार्यक्रमाला. रसिक प्रेक्षक हो, महत्वाचा कार्यक्रम म्हणजे मनोरंजनाचा कार्यक्रम. एक मिनिट, हे काय मध्येच मनोरंजन वगैरे? ऍक्च्युअली हाच मेन कार्यक्रम आहे, तुमचा कॉम्प्लिमेंटरी. तर रसिक प्रेक्षक हो, तुमचा आवडता मनोरंजनाचा कार्यक्रम आज मी तुमच्या समोर मिमिक्री सादर करणार आहे. गॉड, अशी मिमिक्री या मंचावर आजपर्यंत कुणीही सादर केली नसेल. देवा. सगळ्यात आधी शाहरुख खानच्या घराचा दरवाजा कसा उघडतो? आम्ही नाही जा. किरण, थँक्यू. इतकं पाचकळ आहे ना, हे पांचटपणा चाललाय तुमचं. थँक्यू व्हेरी मच फॉर ओव्हरवेलमिंग रिस्पॉन्स. ओव्हरवेलमिंग नॉनसेन्स. आणि शेवटचा अतिशय सुंदर आयटम, घोडा बेचा पाडा कसा म्हणतो? हा आवाज कसला आहे? घोड्याच्या समोर डुक्कर आलं, पाडा चुकला म्हणून ते हसत गेलो. थँक्यू थँक्यू. हा जो उदंड प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे, आय सिम्पली लव्ह यू. रसिक प्रेक्षक हो, या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा आपल्या रटाळ मुलाखतीकडे वळूया. प्लीज नीट बोला. आता शेवटच्या सेगमेंट कडे आपण वळतोय. रसिक प्रेक्षक हो, आपल्याकडे प्रथा आहे की या मंचावर जो कोण पाहुणा येतो त्याला आपण एक सरप्राईज गिफ्ट देतो, एक भेटवस्तू देतो. आज फ्रेंच भाषा तज्ज्ञ आलेले आहेत, तुम्हाला खास गिफ्ट आहे. डोळे मिटा प्लीज प्लीज माझ्यासाठी. ओके प्लीज प्लीज. येस, उघडू का? नाही. ओके. उघडू? हा उघडा 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 उघडा. हा हात नका लावू, मी तुम्हाला फोटो काढलाय दाखवतो. जस्ट मी तो फेसबुक वर व्हायरल केलाय. अरे माकडा फ्रेंच दाढी काढली तू, मामू मूर्ख. माझा